यंदा राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज देण्यात आलाय. पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी वारे दोन दिवसांमध्ये तळ कोकणामध्ये दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मान्सूनपूर्व पावसाने 29 मे रोजी केरळमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळेच मान्सूनपूर्व पाऊस कोकण आणि गोव्यामध्ये वेळेआधीच पोहोचण्याची शक्यता आहे. नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, परभणी या भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.